बघा एवढा झाला बाई कापूर, भात झाला एवढा ठेवती, ह्याचं काहीतरी नंतर बघू, काहीतरी एखादी छोटी रेसिपी करत पराठा वगैरे करत त्याचा काय बघ। आता एकटीसाठी मी खात नाही ना चिकन, तुम्हाला काय खोटं वाटतंय का मी चिकन खाते असं बऱ्याच जणांना वाटतंय ना, खात नाही मी, मला आवडत नाही पक्ष्यांचे ते टेस्ट, मटण चिवडी कसा वास येत नाही, चिकनचा वगैरे असा पक्ष्यांचा नाही का वास येत मसाल मसाल असं बारीक चिरून घेतलं होतं, एब्रो करायला जायचं होतं मला, पण काय खालचं पार्लरच बंद होतं आमच्या इथलं, गेलते मी सकाळी आंघोळीच्या आधी, जरा दिवाळीच्या आधी एब्रो ती करून घ्यावं म्हटलं, व्यवस्थित चेहरा वगैरे दिसतो, पण काय काय आता कांदा कापायचा आणि एब्रो वगैरे करायच्या होत्या, बघू आता उद्या उघडतंय का नाही, तर दुसरीकडे आहेत भरपूर, दिवाळीचा आता चिवडा वगैरे करायचा आहे मला, म्हणजे करावं म्हटलं थोडं 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 चिवडा वगैरे, कांदा कापते आता असा, म्हणजे बरणीत करून ठेवलाय असा शेंगदाण्याचा कूट, जास्त करून तुम्हाला माहिती आहे आमच्यात, म्हणजे मुलं जास्त कोण भाज्यापाला जास्त खात नाही, तरी पण मी करते कधी कधी, पण ते जास्त चिकन वगैरे त्यांना खोबरं जास्त लागतं, त्यांना किलोभर खोबऱ्याचा केस आणून ठेवला आहे मी एक पाकिट, हे बघा असं स्वच्छ धुवून घ्या पाण्यात, लसूण जरा घेतला चिचून, कांदा घेतला आहे कापून, टमाटे नाही यूज करणार मी आता, हा भाकरी केलेला तवा आहे मी, त्यातच मला थोडी भाजी करणार, तेल टाकून घ्या थोडं आणि लोखंडाच्या कढया वगैरे वापरत जावा तवे, त्यात आरोग्याला चांगलं असतं खाल्ल्याला, फुडणी देऊन घेऊया, जिरे मोहरी टाका, मला जिरे टाकायचं असलं तर जिरे टाका, मोहरी टाकायचं असलं तर मोहरी टाका, दोन्हीतलं कुठलं पण किंवा दोन्ही पण थोडं थोडं टाकू शकता, मी फक्त मोहरी वापरणार आहे, जिरे पण नाहीत मला, जिऱ्याची टेस्ट नको आहे, मोहरी फक्त काळी टाकणार मस्त अशी, पण अशी बारीक आणत जावा, बारीक मोठीपेक्षा बारीक छान वाटते बघा, तडतड तडतड करू द्यायची, मग कांदा टाकून घ्यायचा लगेच, तडतड तडतड आवाज यायला लागला, त्यात आपण कांदा टाकून घेऊया, जरा कांदा भाजला ना थोडासा ब्राऊन, मग लसूण टाकायचा, लसूण आधीच टाकत जाऊ नका, नाही तर करपतन लसणाची, मग करपट करपट वास येतो भाजीला, कांदा असा भाजत आलाय, भाजायचा ब्राऊन थोडासा, मग टाका आता लसूण, चेचलेला लसूण टाका, तो पण भाजून घ्या जरा, आता कांदा आणि लसूण भाजून घेतला, त्यातच कोबू टाका, आता कोबू कोबी का फुळ फुलावर म्हणायचं ह्याला, मला तर दोन्ही कन्फ्युज होत होते, मी तर ह्याला चिंडू म्हणत असते, चिंडू कोबी कोबीन फ्लावर, चांगलं भाजून घ्या आता, ह्यात कसं बघा पाणी असतं, वॉटर असतं, गॅस फुल सोडा आता, आपण काही हे करपत नसतं, ह्यात पाणी असतं आतमध्ये, म्हणून तुम्ही ह्याचं अंगचंच पाणी निघतं, ह्याला लई पाणी वतायचं नाही ह्यात कधी पण, थोडंसंच पाणी टाकायचं बघा आता मी कशी करतो, ते आवडत असेल तर ह्यात तुम्ही मटकीची डाळ आणि काळं तिखटाच्या ऐवजी चटणी पण वापरू शकता, म्हणजे आपण मेथीच्या भाजीला कशी मटकीची डाळ टाकतो तशी ह्यात टाकू शकता, हळद टाकू शकता, पण मी हळद वगैरे काही वापरणार नाही, माझी पद्धत मला कसं आवडलं तसं बनवतो, डाळ टाकू शकता, हिरव्या मिरच्यांचा ठेसा टाकू शकता, ह्या टायमाला थोडं पाणी कुठं टाकून शिजवू शकता, मी काळं तिखट वापरते फक्त काळं तिखट, फ्लावर आहे आपला काय ते कोबी आहे म्हणून थोडंसं टाका, तिखट खात नाही नॉर्मलीच लागतं मला, एक अर्धा चमचा टाकते काळं तिखट, कूट एवढ्या भाजीला किती लागते त्याच्या प्रमाणात टाका, मी टाकला साधारण एक चमच्यावर, सगळं चांगलं हलवून घेऊया, कूट टाकला उगं किंग थोडं पाणी टाकायचं, लय टाकायचं नाही, ह्याचं अंगच पाणी असतं, तुम्ही पाण्याने पचपच केली तर ह्याची सगळी चव जाईल सांगतो तुम्हाला, थोडंसंच पाणी टाकायचं आता, हे काय आपल्याला जरा एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं, दोन ते तीन मिनटं काय तर झाकते मी आता, आले मला कढई बरोबर, मी त्याचा वापर असा करते, आता डोश्याचं पीठ कसं बनवायचं, पीठ ते करायचं होतं सकाळी, काय मिस्टरांची गडबड असते, त्यांना जायची मग काय त्यांना आपलं हीच दिलं,
त्यांना आवडतंय चिकनचा रस्सा होता, भाकरी गरम गरम केली, जरा भात केला, जेवणच करून गेले ते, आवडतं त्यांना खात्यात. म्हणजे सगळे मुलांनी पण आता चिकन खाल्लं, सगळे जेवले, सकाळचं जेवण झालं, मीच राहिले फक्त जेवायची आता. पण तुम्हाला माहिती आहे मी खात नाही, मग काय करणार आता, मला ही करायला लागली स्टीम घ्यायची एक दोन ते तीन मिनिट इट्टीसाठी. काय बघा आता इट्टीसाठीच केवढी भाजी उट्टी एवढी मी खाणार आहे का, केवढा खूप होता तरी 10 रुपयाचाच आणला होता बाईकडनं छोटा बघून. झाली बघा आता एका साईडनं केलं आपण, दुसऱ्या साईडने पलटायचं असं आणि उग 2 मिनिटं ठेवायचा बारीक गॅस करून. हे एक कढईवर मिळाले पण फ्री बरं झाली. तर डोसा कधी करावा काय कळलं नाही, काल रात्री भिजू घातले ना तर परत पिठाचं हे होतंय ना वास येते. अच्छा थोडंच घातले बघू संध्याकाळी करते, त्याची चटणी करायला लागते थोडी खोबऱ्याची. तरी पण शिल्लक ठेवत असते मी, सगळ्यांचं गरम गरम जेवण झालंय तरी पण एक चपाती शिल्लक आहे. ही भाकरी माझ्यासाठी, आता ती भाकरी आणि ती भाजी खाणार मी. भात केलाय आत्ता, झाकण खोलू बघा मस्त पैकी भाजी झाली आपली. गॅस बंद करा, करपून जायचे बघा. आणि हे कढई खाली असं जे चिपकलेलं असते ना तो हे असते ते, हे काय हे पिकव म्हणजे पुसून लुसून खायचं, खूप टेस्टी लागतं बघा हा शेंगदाण्याचा. इकटीला एवढी भाजी दोन माणसाची झाली, मी किती खाणार एवढी, जाऊ दे संध्याकाळी खावी म्हणून हा एवढा कोबू ठेवला. अजून 10 रुपयातला एवढा राहिला. पराठा वगैरे करती उद्या, मग काय करायचं. जेवण असं असतंय म्हणजे भात पण खाते मी, पण भाकरी असली की मग नाही भात लागत. काही जण मटकीची डाळ पण टाकतात, पण नाही टाकली तरी बी चालते, काय फरक पडत नाही कारण आपल्याला ही भाजीच फक्त खायची असते. बघ जेवण झालं को व्हिडिओ अपलोड करतो, खाऊन पिऊन व्हिडिओ करत जावा. काय काय बायका खूप व्हिडिओच्या आधी जातात, जेवत सुद्धा नाही.